नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आज सध्या कंडिशनला स्थिती अशी आहे की पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीत झालेला आहे, परंतु जास्त पावसामुळे जे आहे ते आले पिकावरील सड, कंदकूज, कंदमाशी या आजारांचा प्लॉटवर जास्त प्रमाण दिसून येत आहे. तर त्याच अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सडसाठी असं 100% काम करणारं औषध सध्या मार्केटमध्ये, म्हणजे 100% थांबवत ते औषध फोडल्यानंतर सड जो आजार आहे तो पूर्णपणे बरा होईल असं कोणतंच औषध मार्केटमध्ये सध्या अवेलेबल नाही आहे. परंतु प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करणारे औषध भरपूर आहे. तर त्यामध्ये काही जैविक आहे तर काही रासायनिक पण आहे. तर जैविक पद्धतीचा अवलंब तुम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगतच होतो की सोडोमोनो ट्रायकोडर्माचा तुम्ही वापर करा, जेणेकरून तुम्हाला सडवर वेळेवर नियंत्रण न मिळवता आत्तापासूनच जर तुम्ही त्याच्यावर पर्याय म्हणून काम केलं सड येण्यापूर्वी, तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा दिसून येत आहे. कारण की मी सुद्धा स्वतः केलेलं आहे. तर जैविक जे सोडोमोनो ट्रायकोडर्मा आहे, तर माझा प्लॉट तुम्ही बघू शकता या कंडिशनमध्ये आहे. तर मी आज कंडिशनला 5-6 दिवसाचा प्लॉटमध्ये 3 वेळेस सोडोमोनो आणि ट्रायकोडर्मा याचा वापर केलेला आहे. तर त्यानंतर याने जवळपास माझा प्लॉट कवर झालेला आहे. परंतु ज्यांचा प्लॉट कवर झालेला नाही, तर त्यांच्यासाठी एक प्रयोग आपण, म्हणजे प्रयोग नाही म्हणता येणार त्याला, तर सडमध्ये 2-3 प्रकार आहे. त्यातल्या एका प्रकाराची सड जी आहे त्या प्रयोगाने 100% थांबते असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. आणि मी पण माझ्या एका सहकाऱ्याने त्याचा वापर केला, तर त्यांना बऱ्यापैकी फायदा आला. म्हणजे त्यांचं स्टॉप झालेलं आहे, जिथपर्यंत सडलेलं होतं तिथंच ते थांबलेलं आहे. तर तो पर्याय मी सर्वांना सांगू इच्छित आहे. तर तो ते करण्यासाठी आपल्याला कृषी सेवा केंद्रावरून 1 किलो कॉपर सल्फेट आणायचं आहे. कॉपर सल्फेट म्हणजे त्यामध्ये कॉपर असतं आणि सल्फर असतं. कॉपर सल्फेट 1 किलो, त्या 1 किलो चुना, चुना म्हणजे हा तंबाखू लावायचा चुना नाही, तो पण कृषी सेवा केंद्रावर मिळतो. तो चुना आणायचा आहे आपल्याला, कॉपर सल्फेट आणि चुना. आणि 100 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन म्हणजे 6 ग्रॅमचं एक पाकिट असतं. तर त्याच अंदाजात एकराचा डोस सांगतो मी, 100 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन हे तिन्ही आपल्याला घेऊन यायचं आहे. हे तिन्ही आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक 16 लिटर पाणी बसेल, म्हणजे 20 लिटरचं बॅरल घ्यायचं आहे. बॅरल घ्या किंवा काही पण भांडं घ्या, 20 लिटर पाणी त्याच्यात बसलं पाहिजे. एक भांडं घ्या तुम्ही 8 लिटरचं, म्हणजे 10 लिटर त्यात बसलं पाहिजे असं घ्यायचं. आणि एक घ्या 40-50 लिटर बसेल असं. तर काय करायचं, सर्वप्रथम लक्ष द्या, हे बनवताना जर चुकी झाली तर त्याचे रिझल्ट पण येत नाही आणि ते व्यवस्थित बनत पण नाही. तर हे अशा पद्धतीने बनवायचं आहे. सर्वप्रथम काय करायचं, कॉपर सल्फेट, आपण जो कॉपर सल्फेट आणलेलं आहे ते कॉपर सल्फेट 1 किलो त्या 16 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. त्याचं विरघळलं, चांगल्या पद्धतीने विरघळलं पाहिजे अशा प्रकारचे एकजीव करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो 400 ग्रॅम चुना आहे, तो 400 ग्रॅम चुना जो आहे 8 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. 8 लिटर पाण्यामध्ये तो पण मिक्स करायचा आहे. तो पण व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने. आणि जे आपण 50 लिटरचं पात्र दुसरं घेतलेलं आहे, त्या पात्रामध्ये दोन्ही पण टाकायचे एकाच वेळेस. इकडनं हे पण टाकायचं आणि तिकडनं, इकडनं कॉपर सल्फेटचं पाणी टाकायचं आणि इकडनं चुन्याचं पाणी टाकायचं. अशा पद्धतीने टाकत राहायचं. संपूर्ण पाणी संपलं की त्याला एका काळीनं ढवळून घ्यायचं. त्याला एका काडीने ढवळल्यानंतर असा लोखंडाचा तुमच्याकडे जेही पात्र आहे, समजून घ्या तुम्ही गज असेल किंवा नट असेल इतक्या लांबीचा, म्हणजे त्यात डुबवलं पाहिजे अशा पद्धतीचं पाहिजे. आणि त्याला गंज लागलेला नाही पाहिजे, नवीन असला तरी चालेल. आणि तो जो आहे ते मिक्स केल्यानंतर त्याला डुबवायचा आहे 15-20 सेकंद. तो जर गंजला तर असं समजायचं की आपलं मिश्रण जे आहे ते फेल झालेलं आहे. तो गंजला नाही पाहिजे अशा पद्धतीचं मिश्रण तयार करायचं. तो जर गंज त्याच्यावरती चढला, तांब्याचा गंज सारखा गंज चढेल त्याच्यावरती,
त्याचं परत बघून घ्यायची, म्हणजे त्याला थोडं सुकवायचं आहे आणि मग बघायचं आहे. तो जर गंजत असेल तर अजून चुना अजून टाकायचं आहे, चुन्याचं जे आहे शिल्लक प्रमाण अजून वाढवायचं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून तो जोपर्यंत डुबवल्यानंतर एकदम क्लिअर राहणार नाही, जसंच तो पाण्यात डुबवतो त्याप्रमाणे राहणार नाही, तोपर्यंत आपल्या मिश्रणात अजून चुना ॲड करायचा आहे. कारण त्याला असं स्पेसिफिक त्याची मात्रा समजत नाही, कारण कॅल्शियम नायट्रेट हे कॉपर सल्फेट जे आहे ते कंपन्यांचं प्रमाण थोडंसं कमी जादा असतं, त्याच्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन अशाच पद्धतीने करावं लागतं. तर चुना तुम्ही 400 ग्रॅम ऐवजी 500 ते 1 किलो पण आणू शकता, कारण एवढं महाग असं नाही, 1 किलोभर आणून ठेवा आणि भिजवा पण तेवढा, परंतु पहिल्यांदा 400 ग्रॅम भिजवा. त्यानंतर ते चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा चेक केल्यानंतर जर गंज लागला नाही तेव्हा तुम्हाला काय करायचं, 100 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन त्या पुढ्या त्याच्यात टाकायचं आहे, त्याला पण ढवळून घ्यायचं आहे आणि त्याची ड्रिचिंग करायची आहे किंवा ड्रिपने द्यायचं आहे. तुमची सड जर त्यांचं म्हणणं असं आहे की बॅक्टेरियल जी सड आहे ती 100% थांबते, तर हा प्रयोग आपल्या एका सहकार्याने केलेला आहे, तर त्यांची आता सध्या तर थांबलेली आहे, पुढे सांगू शकणार नाही, परंतु सध्या कंडिशनमध्ये ती थांबलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रयोग आहे आणि याला खर्च पण खूप कमी आहे, म्हणजे 1000 रुपयामध्ये तुमचं एक डोस तयार होतो आहे. तुम्ही हा प्रयोग करून बघा, शक्यतोवर तुमच्या प्लॉटमधली सडसुद्धा थांबू शकते, असं 100% मी सांगणार नाही की थांबतेच म्हणून, कारण की जमिनीचंसुद्धा कोणत्या जमिनीत काही गोष्टींचं कमी जास्त प्रमाण असतं, तर काही ना सेट होतं, काही ना होणार नाही. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.